तुमच्या शंकेचं निरसन झालंय ना आता, मग ताणायला नको ना, नाहीतर पुन्हा श्री डोक्यात राग घालून घे. आणि मग माझ्या शंकेचं निरसन झालंय नर्मदा, पण या फॅमिली बद्दल माझं मत काही फारसं बरं राहिलेलं नाहीये. माझही म्हणजे असं वाटत की एका बोटाचं दुसऱ्या बोटावर करतायत की काय, म्हणजे त्यांना काही क्लासच नाही आई, नाही का? हो क्लासच नाही यांना. मला ना आई बोलतात ते पटत, पण श्रीशी बोलले ना तर श्रीच पण पटत. लग्नाला परवानगी दिली तरी श्रीचा संसार कसा होणार आहे या देवालाच ठाऊक. आई आता जाऊ दे ना, श्री आणि त्याचं नशीब उगाच त्याला दुखवायला नको. तुझं बरोबर आहे नर्मदा, पण या मुलीमुळे खूप दुखवादुखी झाली. हिला मी कधीही माफ करणार नाही. कधीही माफ करणार नाही मी पण. नाही नको ना, कुठेपर्यंत ताणू नका ना. नर्मदा, या मुलीशी लग्न केल्याशिवाय श्री राहणार नाही याची कल्पना आहे मला. त्यामुळे तिची आई खरं बोलतीये का बनावंय हे कळायला मार्ग नाहीये. पण आता मला या सगळ्याचा वीट आलाय. या मुलीमुळे आपल्या घरात ताण आला, दुरावा आला, वादविवाद आला, आणि तरीही हे लग्न होणारच आहे. ते मी अडवू शकत नाहीये. दैव हेच की माझ्या मुलांची लग्न झाली त्यानंतर मला कळलं त्यांचे संसार होणार नाहीत. श्रीच्या बाबतीत लग्न आधीच हे कळलेलं आहे. आणि माझ्या उघड्या डोळ्यांनी मी श्रीच्या संसाराचे आणि आयुष्याचे धिंडवडे उडलेले पाहू शकत नाहीये. पण मग आता काय करायचं आई? माझ्या पुरतं ठरलंय, हे लग्न होईल. ती मुलगी या घराचं माप ओलांडून येईल तेव्हाच मी या घराचा उमरा ओलांडून बाहेर जाईन. आई आई कब? आणि हे श्रीला कुणीही कळून देणार नाहीये. तुम्हा सगळ्यांना श्रीची शपथ आहे. आई पण श्रीला लग्न करायचं आनंदानं करू दे, आपण त्याच्या आनंदात सामील व्हायचंय. पण ती मुलगी या घरात आल्यानंतर मी या घरात राहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ. नर्मदा आवर स्वतःला. श्रीचं लग्न आपल्या घरात अनेक वर्षांनी होणारं शुभकार्य आहे. लग्नाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा असतो, तसा तो श्रीच्या आयुष्यातही असणार आहे, आणि आपण त्याचा मान राखला पाहिजे. त्या मुलीला मी नाचून मानणार नाही किंवा तिच्याबरोबर एका छताखाली राहणार नाही हे जरी खरं असलं तरी मी श्रीच्या आनंदावर विरजण खालणार नाहीये. त्याचं आयुष्य त्यानं ठरवलंय. आपल्याला पटो किंवा न पटो त्याच्या लग्नात आपण मनापासून आणि आनंदानं सामील व्हायचंय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. बेबी, फोन करून गुरुजींना बोलवून घे आणि तिच्या आईवडिलांनाही बोलवून घे. लग्नाचं ठरवायला हवं, मग श्री आणि त्याचं नशीब. गुरुजींना आणि तिच्या बाबांनाही बोलवून घे. आई
म्हणजे श्रीने मला सकाळीच सांगितलं होत, तुम्हाला सांगायचं राडसच झालं नाही. अगं त्याच्या आत्तेचा फोन आला ना तेव्हा माझाही माझ्या कानावर विश्वास बसेना. काय बोलल्या त्या? छान बोलल्या, म्हणाल्या की असं असं आमचं सगळं ठरलंय, आमचे गुरुजी पण येत आहेत तर तुम्ही पण या. भीती वाटते हो बाबा. काही काळजी करू नको ग बाळा, छान सुसंस्कृत लोक आहेत, समंजस आहे. आता सगळी घडी नीट बसणारे बघ तू. श्रीच्या आजी मला स्वीकारतील ना? हे बघ, आईला आपल्या लेकराचं सुख महत्वाचं असतं की नाही. तू श्रीला सुखात ठेव, त्याच्या आया आपोआप तुझ्या आया होती. श्रीचं प्रेम हवंच आहे मला बाबा, पण त्याच्या आयांना पण प्रेमाने जिंकायचंय. आणि ते तुला जमेल, कारण तुझं मन मोठं आहे. आणि मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येत. बेबी, गुरुजींना फोन केलास? हो, ते उद्या येत आहेत आणि जान्हवीच्या बाबांनाही कळवलंय. ठीक आहे. आणि आई, मी श्रीच्याही कानावर घातलंय हे सगळं. हरकत नाही. आई, तू या निर्णयाने खुश आहेस का? तू इतकी अलिप्त का वागतेस? मग कशी वागू? आनंदाने नाचायचं वय राहिलं नाहीये माझं बेबी. तसं नाही ग, तू तसं वागलीस तर आम्ही कसं वागायचं हेच कळत नाही. कळण्यासारखं काही आहे? तुम्ही तिच्या आई वडिलांशी नीट वागायचं. आणि तू? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की बेबी, श्रीच्या आनंदात आपण सामील व्हायचंय मनापासून, हे कुणीही विसरू नका. आई, मी ते श्रीचं लग्न ठरतंय ना म्हणून देवळात गेले होते आई. मी विचारलं होतं, उद्याची तयारी झाली? हो, आई मला ना भाजी आणायला सांगितली होती. सगळ्या 2 पिशव्या भरून भाजी आणली मी. आणि भाजी आई घेतली होती, खरंच शपथ, 2 पिशव्या भरून भाजी घेतली होती. अगदी निवडून निवडून ताजी भाजी घेतली. इतकी भाजी घेतली की जड झाल्या पिशव्या, उचले नात, म्हणून म्हटलं धराव जरा. आणि शरे, कुणाला म्हटलं जरा जरा? मी नाही म्हटलं, मला भाजीवाला म्हणाला की या घ्या तुमच्या पिशव्या, धरा, तुम्ही पिशव्या विसरताय. त्याने एवढं सांगून सुद्धा मी विसरले पिशव्या. आई, मी पटकन घेऊन येऊ का भाजी? हा, एकटी जाऊ नकोस. हो, मी जाते हिच्याबरोबर. नको नको. आई, काय माहितीये का, भाजीवाला बेबी वंशला नाही ना ओळखत, मला ओळखतो. नाही का, पटकन आणते. हा, हॅलो, भाजीच्या पिशव्या राहिल्या. आई, बरं झालंय ना मी भाजीवाल्याचा नंबर घेऊन ठेवलाय ते. नाही का, आई मी येते पटकन. मस्त कले, शर्ट कसा वाटते? काय ग, दाजींचा आहे का शर्ट? हो, पण त्यांनी घातलेला आहे तो. हा, असू दे, मला काय फरक पडतोय.
काय दाजी ओळखलत का? ओळखलं? तुम्ही घालणार आहात का? देऊ का तुम्हाला? नाही नाही राहू दे छान दिसतोय. अरे पिंट्या बॅग घेऊन कुठे चाललं? माझं सगळं सामान लॉक करून ठेवतोय आतल्या खोलीत. हो अरे तो लॉक मी उघडू शकणार नाही असं वाटतं की काय तुला? हो बाबा मामाला सांगून ठेवा माझ्या सामानाला हात न लावायचा. अरे बाळा हे सांगणं जर मला जमलं असतं तर माझा शर्ट माझ्या अंगावर नसता का? दाजी तुम्हाला घालायचं का? नाही काढू का? काढू चांगला आत्ता काढून देत नाही. तुम्ही असू दे म्हणाला मी पण म्हटलं असू दे तर असू दे. दादा हा अरे बांगड्या बघ. अरे वा 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 सोन्याचा तो मस्त मस्त. आता काय सोन्यानं मडणारच आहे तू. खरं किती तोळ्याचे असतील रे? सांगितलं ना तुला चल 5-6 नाही मी त्या 7-8 तोळ्याच्या तरी आहे. जावई बापूंनी दिल्यात मला. हो का? आता काय मजा आहे बाबा. आली माझी गुणाची माहिती. आज रात्री तुझी दृष्टच काढायला पाहिजे. जा जा देवाला नमस्कार करून ये. जा असते आयुष्यमान भावा सुखी राह. सुखी हो. सुखी राह. आता काय तिकडे गेल्यानंतर सगळ्यांच्या पाया पडायचं बर का? हो मामा. ताईडा कसली आई सुंदर कसली सुंदर दिसतेस. हे काय रे? अरे राजयोग होता तिच्या पत्रिकेत. तिच्या जन्माच्या वेळीस मी कलेला सांगितलं होतं. हे मामा तिचा जन्म झाला ना तेव्हा तुला माहितीही नव्हतं. अरे पण कला तर माहित होते ना. कलेच्या पत्रिकेवरूनच मला माहित पडलं की तिला राजयोग असणारी मुलगी असणार आहे. चला उशीर होतोय. जानू निघालीस फायनली? हो. घाबरलीस? थोडीशी. काय काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल. ऑल द बेस्ट. काय मामा कसे आहात? मी मस्त. काय रे तुझी नोकरी बिकरी कशी काय बरी चालली ना? हा चालू आहे ना. थांबतात इकडे बघ इकडे इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ बघ. अरे तुझा चेहरा सांगतोय लवकरच तुला धनलाभ होणार आहे. काय मामा गेली 5 वर्ष हेच सांगताय अजून काही झाला नाही. पण अरे पण कधी होणार हे मी कुठं सांगितलंय. पण होणार म्हणजे होणार. अरे तुम्ही बोलत काय बसला? आपल्याला उशीर होतोय. चला चल तुम्ही पुढे. मनीष येतो आम्ही. 20 ऑक्टोबरचा मुहूर्त चांगला आहे. 20 म्हणजे फार लवकर होतंय. तयारीला जरा तरी वेळ हवा ना. हो असा मुहूर्त जरात एकदाच येतो. जरा घाई होईल पण हाच मुहूर्त धरलेला बरा. बघू मुलीकडच्यानंही विचारायला हवं ना. तोपर्यंत तुम्ही दुसरे काही चांगले मुहूर्त असतील तर सांगा. चालेल बघतो. बहिणी बोल रेडी. अशा बहिणी पण मला आठवत नाहीये हो की मी त्यात मीठ घातलंय की नाही. तुम्ही एक चमचा खाऊन बघ. बहिणी आत्ताच आपल्याला नैवेद्य दाखवायचा नाहीये. बघते हे सरू मी ना चहा करून ठेवलाय कोरा ठेवलाय आणि हे बघ पत्राला गाठ पण मारली आहे दुधाचं लक्षात राहावं म्हणून. पण मला ऐकल्या वेळी कसं आठवेल की गाठ मी का मारली आहे दूध घालायचं म्हणून की घालायचं नाही म्हणून. चहा दूध आत्ता घालायचं नाही. आयत्या वेळेला चहा गरम करायचा आणि दूध घालायचं. मी तुम्ही हे लक्षात ठेवा फक्त पटकन. हो मी लक्षात ठेवते. एक मिनिट बिस्किटांचं काय? बिस्किट चालतील आपल्याला. बिस्किटांचं काय? बिस्किट चालतील आपल्याला. नको मला नाही आवडत. मला पण मला पण
पण सेंट पिंट फारून आता कुठे जायचंय? बागेत फिरायला जायचंय. आई ओरडतील तुम्हाला, पाहुणे येणार आहेत ना, काम किती आहेत, फिरायला कुठे जाताय? मारूया आईला धरून, मारूया. जाऊ दे ग बावळ्या. शरे आई बोलवत आहे. आता काय काय आई मुखात सांगतात. अगं पण इंदुबाईने कुठे राहिल्या? तुम्ही दोघी वर होता ना. अगं आत्तर दाणी घेऊन येते, थांब आई येईल. नमस्कार. या ना, या या. नमस्कार. नमस्कार. या या. आम्ही केव्हाची वाट बघत होतो. हो गुरुजी सुद्धा आले. हो मी काय म्हणते, आपण आत्ताच लग्न उरकून टाकूया का? नवरा नवरी पण आहेत, गुरुजी पण आहेत, घरची सगळी मंडळी पण आहेत, त्याच्याला उगाच लांबणीवर टाकायचं. आई मी मस्करी केली, मस्करीत पण नको ना कशाला उगा. नमस्कार. नमस्कार. या ना. श्री कुठे? श्री वर आहे. आई मी बोलावू ना अणुका? जा. आई हिला पण घेऊन जाऊ, म्हणजे श्रीला बरं वाटेल ना म्हणून. नाही हे माझे मिस्टर. नमस्कार. आणि हा माझा मुलगा पिंट्या, खूप हुशार आहे, त्यालाही बिझनेसच करायचंय. आणि आता काय बरंच झालं ना, म्हणजे भाऊजी पण बिझनेसमन, त्यालाही करायला खूप सोपत जाईल. तुम्ही तिकडेच उभे का? या ना बसा. हो हो या ना. या. बरं झालं ना मी तुला घेऊन आले. इथून सरळ गेलीस ना किती समोर दिसते ती खोली श्रीची. अगं जा ना. छान दिसते. जा सावकाळच्या आतमध्ये जाताना पडायला होत अगं. काय नाही. नाही थांब थांब शिरू थांब. त्या नवी आत गेली म्हणून मी बाहेर थांबले, त्या नवी आत गेली म्हणून मी बाहेर थांबले, त्या नवी आत गेली बाहेर थांबते. मिस्टर अकाउंटंट. हा आय लव यू श्री. खरी नाहीयेस, मला बास होतोय ना. तू डायरेक्टली माझ्या खोलीत कशी काय आलीस? हिला
हाय, तुम्ही आलात सुद्धा ऑलरेडी. आय मीन व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अगं युजुअली माझी खोली आवरलेली असते, म्हणजे स्वच्छ असते एकदम. अरे पण आताही स्वच्छच ठेवली आहेस तू. मी नाही, माझ्या आया करतात सगळं. तुझी खोली तू नाही साफ करत? नाही, कधीच नाही. म्हणजे अगदी दादर बदलण्यापासून सगळं माझ्या आयाच करतात. ए, कशी वाटली आपली रूम? काय चाललंय तुमच? चला लवकर, खाली सगळी मोठी माणसं वाट बघतात. चल श्री, तू तयार नाही झालास अजून? तुझे केस होले ते खाली जाऊन सांगू. ए नाही, सगळ्यावर येतील. ए नाही नाही, चल लवकर, चल चल ग. पाच मिनिटं सोड. अगं पाच मिनिटात सोडतो ना श्री. आई मला ओरडतील. मी आईकडून पाच मिनिटं घेऊन तिला वर आणलंय. चल चल. पाच मिनिट अगं मी सोडतील. आडवा मी मार. अगं मी सोड.